नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सपना स्कूलिंग चॅनल मधून श्री आपला मार्गदर्शन करत आहे सहावी सामाजिक शास्त्र अभ्यासक्रम कोर्स शैक्षणिक वर्ष दोन हजार संदर्भ या विषय परिसर अभ्यास भाग दोन घटक इतिहास म्हणजे काय मागच्याच भागातील काही अपूर्ण भाग या सेतू अभ्यासक्रमाच्या कृतीपत्रिकेसाठी निवडण्यात आलेला आहे अध्यय निष्पत्ती तीच आहे शून्य पाच पंच्याण्णव बी झिरो दोन भूतकाळातील व वर्तमान काळातील चाललेली प्रथातंत्र यांच्यातील बदलांचा नाणी चित्रे स्मारकी संग्रहालय इत्यादी तसे ज्येष्ठांशी संवाद यामधून मागोवा घेता येते म्हणजे ह्या गोष्टी या ही क्षमता विकसित होणं गरजेचं आहे करून पाहूया तुमच्या गावचा शहरा शहराचा इतिहास जाणून घेण्यासाठी तुम्ही काय करशील काय करता येईल त्या गावची माहिती त्या गावातील नोंदी त्या गावातील असणारे किल्ले त्या गावात असणाऱ्या वास्तू या सगळ्यांची नोंद करून घेऊ आणि जुन्या जाणत्या लोकांना त्यातील माहितीविषयी माहिती विचारून नोंदी करून घेऊ आवश्यक साहित्य लग्नपत्रिका किंवा इतर पत्रिका कार्यक्रमात मिळालेल्या भेटवस्तू आंतरजाल जुनी नाणी प्र प्राचीन प्रवास वर्णने हे सगळं साहित्य जमा करण्याचा प्रयत्न करू अध्ययन अनुभवकृती तुला अगोदरच्या तासिकेत तुझ्या घरात होऊन गेलेल्या कोणत्याही कार्यक्रमाची माहिती मिळवायला सांगली होती येथे आपण असे समजू की घरात काही वर्षांपूर्वी एक विवाह झाला आहे त्याविषयी माहिती मिळवताना काय करावे लागेल ते लिही घरात झालेल्या लग्नाची माहिती कशी मिळावी ही शोधलेल्या माहितीवरून खाली प्रश्नाची उत्तर दे आता हे सगळं आपल्याला जागा नसल्यामुळे आपण स्वतंत्र कागदावर लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर घरात झालेले लग्न त्याची माहिती मिळवण्यासाठी संबंधित लग्न कोणत्या तारखेत झाले ते जाणून घेऊ त्यासाठी कशी होतो लग्नात आलेले आहेर भेट त्यावरून कोणत्या लग्नाला कोणकोण लग्नाला होते हे समजतं तिसरं लग्नात आलेल्या भेटीवरून ते तत्कालीन चालरेतील रिवाज समजतात लग्नातील लग उपस्थित व्यक्ती घरातील व्यक्तींचे नावे समजतात कार्यालयाचे नाव समजते त्यावरून स्थळ काळाचा बोध होतो लग्न घटना कधी झाली सकाळी झाली की दुपारी झाली की सायंकाळी झाली हेही समजतं इत्यादी सर्व घटना उपलब्ध पुरावरून बोध होतो बरोबर आता पुढे जाऊ आपण वरील घटनातील तुला काय समजले ते आपण थोडक्यात लिहून दाखवलेले आहे आता खाली प्रश्न आहे अधिक माहितीसाठी ही लिंक वापरा त्याचप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर द्या खालील साधनांचे भौतिक लिखित व मौखिक अशी साधनाचं वर्गीकरण करायचे ताम्रपट लोककथा मातीची भांडी मणी प्रवास वर्णने ओवी शिलालेख पोवाडा वैदिक साहित्य स्तूप नाणी भजन पुराण ग्रंथ आता इथं आपल्याला जागा पुरणार नाही म्हणून आपण स्वतंत्र कागदावर लिहू तोच प्रश्न लिहिला आहे खालील साधनाचे भौतिक लिखित व मौखिक रूपात वर्गीकरण करायचे ताम्रपट लोककथा मातीची भांडी मणिप्रवास ओवी शिलालेख पोवाडा वैदिक साहित्य स्तूप नाणी भजन पुराण ग्रंथ इत्यादी त्यापैकी भौतिक साधनामध्ये मातीची भांडी मणी शिलालेख स्तूप नाणी लिखित साधनामध्ये ताम्रपट प्रवास वर्णने पुराण ग्रंथ शिलालेख सुद्धा मध्ये मोडतो आणि मध्ये मोडतो मौखिक साधनामध्ये लोककथा ओवी पोवाडा वैदिक साहित्य भजन इत्यादी असं वर्गीकरण आपल्याला करता येतं बरोबर आता खाली लगेच प्रश्न जोडून त्याला वरील तक्त्यात दिलेल्या साधना व्यतिरिक्त काही साधने आहेत का तर आहेत वरील साधना व्यतिरिक्त अजून असंख्य साधने इतिहासाच्या संशोधनासाठी वापरले जातात किल्ले वरंगळ इत्यादी दगडी हत्यारे दागदागिने इमारती वाडे गुहा भारुडे कथा लोकगीत अशा अनेक साधने आपणास माहिती देतात प्रश्न पुढला इतिहासाच्या अभ्यासाची का आवश्यकता आहे आपल्या समाजाची जडणघडण कशी झाली समाजाची प्रगती कशी झाली हे समजावून घेण्याच्या शास्त्राला इतिहासाचा अभ्यास करणारे शास्त्र असं म्हणतात म्हणून अभ्यासाची आवश्यकता आहे इतिहासात लागलेल्या शोधांचा भविष्यावर उपनम होईल काय उत्तर पूर्वी लागलेली शोध इतिहासाची साक्ष देत असतात त्यावरून भूतकाळात उलगडला जातो त्यावरून त्या घटनांची कारण मी समजते प्रश्न चौथा शास्त्रीय पद्धत म्हणजे काय प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोटरतापासून विश्वास ठेवणे योग्य आहे की नाही हे ठरवण्याच्या शास्त्राला शास्त्रीय पुरावा शास्त्रीय पद्धत असं म्हणतात तर असे हे आपल्याला या पाठ्यपुस्तकाच्या आधाराने हे जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेच लिखित स्वरूपात तुम्हाला दाखवलेले आहे तर मित्र हो याचा सराव करा आणि तुम्ही अभ्यास सोडवा